राजकारणात कधी काय होईल याचा प्रत्यय नसतो, तशीच घटना आता घडताना दिसतीय. राज्यसभेच्या निवडणुकीत एकमेकांचे वैचारिक विरोधक एकत्र येताना दिसत आहेत. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले MIM आणि महाविकास आघाडी राज्यसभा निवडणुकीत एकत्र येत असल्याचं चित्र आहे. MIM ने महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रातून 7 उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे संजय राऊत, संजय पवार, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी हे रिंगणात आहेत. यांच्या विरोधात भाजपकडून पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवण्यात आलंय. नेहमी बिनविरोध होणारी राज्यसभेची निवडणूक यंदा मात्र अटातटीची झाली आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे. 5 वाजल्यानंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. रात्री 7 वाजेपर्यंत कोण विजय होईल याचं चित्र स्पष्ट होऊ शकणार आहे. महाविकास आघाडी असो की भाजप, इतर पक्षांच्या आमदारांना तसंच अपक्ष आमदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी रस्सीखेच सुरू होती. शिवसेना कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेते, त्यामुळे MIM महाविकास आघाडीला मतदान करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. MIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी देखील याबाबत खुली चर्चा करावी असं आवाहन महाविकास आघाडीला केलं होतं. त्यामुळे MIM नेमकी काय भूमिका घेतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. यावर आता MIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी पडदा टाकलाय. जलील यांनी पहाटे 5:08 एक ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी भाजपला हरवण्यासाठी MIM ने महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतला असल्याचं जाहीर केलंय. पाठिंबा दिला असला तरी शिवसेनेसोबतचे वैचारिक मतभेद सुरूच राहतील असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. दुसरीकडे अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करण्यास कोर्टानं मनाई केली आहे. या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आलाय. त्यावर आज तातडीने सुनावणी होणार आहे. त्यामुळे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता येतं का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आजारी असल्याने ते मतदानासाठी मुंबईला जाणार का असा देखील प्रश्न उपस्थित झाला होता. पण पक्षाचा आदेश आहे आणि तो मला पाळायचा आहे असं म्हणत लक्ष्मण जगताप हे अँब्युलन्समधून मुंबईकडे रवाना झालेत. त्यामुळे अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत कोणाचा विजय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा सकाळ डिजिटल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.